नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. गावाकडच्या बातम्यांमध्ये या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी अशासाठी, कारण हार्बर मार्गावर मानसरोवर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे. हार्बर लाईनवरची वाहतूक दोन्ही बाजूनं त्यामुळे ठप्प झालेली अशी माहिती कळते. अगदी दिवसाच्या सुरुवातीलाच वाहतूक ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे ही महत्वाची बातमी जी आता प्रवास सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी, हार्बर लाईनवरची वाहतूक दोन्ही बाजूनं ठप्प झालेली आहे, तांत्रिक बिघाड झाला आहे अशी माहिती सध्या आपल्याला कळते. मानसरोवर स्टेशनजवळ हा तांत्रिक बिघाड आहे अशी सध्याचे अपडेट्स आहेत. या सगळ्याचा फटका वाहतुकीवर बसला आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक त्यामुळे ठप्प झालेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत प्रदीप भणगे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत. प्रदीप, अधिक काय माहिती कळू शकली आहे? गेले अर्धा तास झाला की ही जी वाहतूक आहे ही ठप्प झालेली आहे. मानसरोवर मध्ये टेक्निकल काही इश्यू झाला आहे. या इश्यूमुळे दोन्ही साईडच्या ज्या ट्रेन आहेत त्या थांबलेल्या आहेत आणि या पनवेलला काही पनवेलवरून ज्या लोकल सुटतात, ज्या मुंबईकडे येणाऱ्या असतील किंवा ठाणेकडे कडे येणार असतील, ह्याच्यावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. प्रवाशांमध्ये पण सुद्धा नाराजी आहे. मात्र खारघर स्टेशन असेल, मानसरोवर स्टेशन असेल, पनवेल स्टेशनवर असेल, ह्याची अनाउन्समेंट केली जाते. रेणुका, साधारण किती वेळ लागू शकेल असं काही कळू शकलंय? याबाबतची अद्याप माहिती अद्याप रेल्वेने काही दिलेली नाहीये. रेल्वे फक्त अनाउन्समेंट करते आहे की टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे या रेल ज्या लोकल सेवा आहे या बंद आहेत. प्रदीप, म्हणजे साधारण किती वेळापासून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प आहे असं म्हणता येईल? जवळपास आता अर्धा तास होऊन गेला, त्यामुळे अद्याप अजून किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. साधारण आपण जर बघितलं तर 6:50 ते 55 या दरम्यान हा प्रॉब्लेम झालेला आहे. का धन्यवाद प्रदीप या माहितीबद्दल. हार्बर मार्गावर मानसरोवर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झालाय आणि दोन्ही बाजूंची वाहतूक सध्या ठप्प झालेली. आता जी माहिती मिळते त्यानुसार तांत्रिक बिघाड दुरुस्तीचं काम सुरू आहे, पण रेल्वेकडून कोणतीही माहिती दिली जात नाहीये की हा तांत्रिक बिघाड दूर व्हायला साधारण किती वेळ लागेल.